नमस्कार, कुकविथ भावना या चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गोकुळाष्टमी स्पेशल गोपाल काला. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. या इथे आपण गोपाल काला बनवण्यासाठी एक मोठे टोपले घेतलेले आहे. तर आता आपण या टोपल्यामध्ये पोहे टाकून घेऊयात. हे पोहे मी भिजून घेतलेले आहेत. एक वाटी पोहे या इथे मी घेतलेले आहेत. तर आता आपण हे यात टाकूयात. दोन वाट्या मुरमुरे घेतलेले आहेत. ज्वारीच्या लाह्या या इथे मी एक वाटी घेतलेल्या आहेत. ज्वारीच्या लाह्यांचा मी चिवडा केला होता, तर तेही थोडा उरला होता, तर ते यात टाकलेलं आहे. आपल्याला गोपाल काला बनवायचा आहे तर आपण भरपूर यात साहित्य टाकू शकतो. तर आपण यात टाकूयात काकडी बारीक चिरलेली, एका हिरव्या मिरचीची मी छोटे छोटे बारीक तुकडे केलेले आहेत ते टाकूयात, थोडेसे शेंगदाणे, डाळिंबाचे दाणे. या इथे मी पेरू घेतलेला आहे, हा लाल पेरू आहे, तोही यात टाकलेला आहे. या इथे फुटाणे घेतलेले आहेत, तेही आपण यात टाकूयात. तर या इथे मी हे आपल्या आंब्याच्या लोणच्याचं पाणी घेतलेलं आहे, तेही आपण यात टाकून घेऊयात. मिरचीचं लोणचं आहे हे, तेही आपण टाकूयात. लिंबाचं लोणचं, थोडंसं तिखट टाकूयात. छोटा अर्धा चमचा तिखट मी या इथे वापरलेला आहे. आपण यामध्ये लोणचं भरपूर प्रमाणात वापरलं आहे, त्यामुळे आपण मीठ इथे कमी प्रमाणातच वापरणार आहोत. अगदी थोडं मीठ मी टाकून घेतलेलं आहे. या इथे मी 2 चमचे साखर वापरत आहे. या इथे मी दही घेतलेलं आहे, हे साधारणतः 1 चमचा दही आहे. थोडीशी कोथिंबीर टाकूयात. हे साहित्य आपण एकत्र करूयात. हे साहित्य आपलं छानपैकी मिसळून झालेलं आहे. तर आपण यामध्ये अर्धी वाटी ताक टाकून घेऊयात. त्यामुळे आपला गोपाल काला हा थोडासा ओलसर होईल. ताक आपलं छानपैकी मिसळून झालेलं आहे. तर आता या इथे आपण फोडणी टाकून घेऊयात. फोडणी आपल्याला थंडच वापरायची आहे. 2-3 चमचे आपण या इथे फोडणी वापरूयात. आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकूयात. गोपाल काला आपला छानपैकी ओलसर असा झालेला आहे. अतिशय छान असा आपला हा गोपाल काला तयार झालेला आहे. तुम्ही यात आणखीनही कुठले फळ वापरू शकता. त्यामुळे गोपाल काला आपला छानपैकी ओलसर झालेला आहे. तर आता आपण थोडेसे डाळिंबाचे दाणे आणखीन यात टाकून घेऊयात. कलरफुल असा आपला छान गोपाल काला तयार झालेला आहे. तुम्हीही नक्की या गोकुळाष्टमीला हा गोपाल काला तयार करून बघा आणि कमेंटमध्ये मला कळवायला विसरू नका. अशा प्रकारे आपली गोपाल काल्याची रेसिपी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीसह. धन्यवाद.